माझं नाव केतन देशमुख, मला नीट 2023 615 इतके गुण मिळाले. मी राहणारा भेंडीमाल गाव आहे माझं, तालुका बार्शी टाकडी, जिल्हा अकोला. मी मुळात माझी 10वी JNV अकोला या शाळेमधून केली. मग पुढील प्रिपरेशनकरिता मी अकोला म्हणून मिक्स क्लासेस इथे आलो. मी 11वी 12वी आणि नीटची प्रिपरेशन मिक्स क्लासेस इथे केली. मी नीटच्या प्रिपरेशनकरिता कोचिंग बघत होतो, तर मी कोचिंगसाठी अकोल्याला गेलो. तर मी पहिलंच कोचिंग बघताना मी मिक्स क्लासेसमध्ये गेलो. तिथं मला म्हणजे ॲटमॉस्फिअर खूप म्हणजे चांगलं वाटलं, अभ्यासाचं वाटलं, म्हणून मी लगेच तिथं पहिल्याच म्हणजे याच्यात जॉईन करून घेतली लगेच. क्लासेसमध्ये आम्हाला केमिस्ट्रीसाठी देशपांडे सर झा सर होते. देशपांडे सर आम्हाला ऑर्गॅनिक शिकवायचे. देशपांडे सर म्हणजे शिकवताना म्हणजे क्लासमध्ये मजा येते यायची, कॉमेडी व्हायची, खूप स्ट्रिक्ट पण वातावरण तेवढंच होतं. मी कधी म्हणजे बोललो तर नाही म्हणा त्यांच्या क्लासमध्ये कधी. त्यांचं वातावरण म्हणजे ऑब्झर्वेशन सर्वचकडे होतं. मुलगा जरसा पण हल्ला तरी ते दिसून जातात त्यांना. मी तर कोपऱ्यातच बसायचो एका काही एवढं हे नव्हतं माझं क्लासमध्ये. बस शिकवणं म्हणजे देशपांडे सरांचं असं होतं की एकदा सांगितलं तर समजून जायचं डायरेक्ट. म्हणजे घरी जास्त रिवाईज करायचं काम नव्हतं असं. ते त्यांचा वे ऑफ टीचिंग तसंच होता. तिथे बायोलॉजीसाठी आम्हाला ज्योत सर होते. ज्योत सर म्हणजे शिकव प्रत्येक बोर्ड त्यांचं तर NCERT वाचली नाही, त्यांचं शिकवलं तेच केलं तरी बस होतं. मी नोट्स तर कधी काढले नव्हते त्यांचे, पण शिकवणंच तसं होतं की घरी जास्त रिवाईज करायचं काम नाही पडलं. NCERT पण जास्त वाचली नव्हती मी, त्यांच्या शिकवण्यावरून सर्व होऊन गेलं. केतन देशमुखचं मला सांगावंसं नवलच वाटेल, कारण की केतन देशमुख जेव्हा सुरुवातीला आला आहे, छोट्याशा गावातून विद्यार्थी जेव्हा मोठ्या शहरामध्ये येतो तर त्याला कुठल्या अडचणी जाऊ शकतात, बऱ्याचशा अडचणी मी त्यासोबत नेहमी डिस्कस करायचो. मला फार आनंद होतो की प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा त्यांनी एवढा चांगला परफॉर्मन्स करून दाखवला, आणि असे विद्यार्थी जे खेडेपाड्यातले विद्यार्थी त्यांच्यासाठी एक तो प्रेरणादायी ठरेल असं मला वाटतं. फिजिक्सला आम्हाला सोनी सर होते सुरुवातीला. मग सोनी सरांचं शिकवणं एकदम प्रॅक्टिकल होतं, म्हणजे त्यांचं शिकवणं ते प्रॅक्टिकल, त्याचं वे ऑफ टीचिंग खूप छान होतं. त्यांच्यामुळे फिजिक्समध्ये इंटरेस्ट वाढला, म्हणजे सुरुवातपासूनच इंटरेस्ट वाढला. मग फिजिक्सची एवढी भीती वाटायची नाही, नाहीतर जास्त तर लोकांना फिजिक्सची जास्त भीती वाटते. म्हणून ते नीटची प्रिपरेशन म्हणजे बायो पण मग त्यांना हार्ड जाते, केमिस्ट्री पण हार्ड जाते, पण फिजिक्सच सुरुवातपासून चांगलं केलं तर बायो केमिस्ट्री आपल्याआप जमून जाते बरोबर ते. आणि मग त्याच्यानंतर म्हटलं तर चावलानी सर खूप छान शिकवायचे. त्यांचे असाइनमेंट क्वेश्चन पेपरमध्ये क्वेश्चन चावलानी सरांचे खूप छान यायचे. त्यांचे क्वेश्चन म्हणजे नीटच्या पॅटर्ननुसार यायचे, बरोबर पेपरनुसार बरोबर यायचे. मिक्समध्ये टेस्ट तर खूप व्हायच्या, म्हणजे 11वीपासूनच सुरुवातीपासून पहिले आमची व्हायची विकली टेस्ट राहायची 240 मार्काची. त्याच्यामध्ये हप्त्यात जो पण सिलेबस शिकवला तो यायचा, आणि विकली टेस्ट झाली की मग त्याच्यात मधातच पार्ट सिलेबस टेस्टचा म्हणजे आपला चॅप्टर संपला कोणता त्याच्यावर टेस्ट चालायची. विकली टेस्ट झाल्यानंतर महिन्याच्या नंतर शेवटीमध्ये एक मेजर टेस्ट राहायची, ती 720 मार्काची राहायची. त्याच्यामध्ये जे महिन्याचं शिकवलं ते पूर्ण यायचं. आणि मेजर टेस्ट झाली मग जसं आम्ही 12वीत गेलो, म्हणजे टेस्टची लेवल वाढली, त्याची डिफिकल्टी लेवल पण सुद्धा वाढली. तर मग 12वीपासून आम्हाला सुरुवातपासूनच मग 720 टेस्ट व्हायला लागला. SSPCB म्हणून त्या टेस्ट होत्या. आणि मधात मग चॅप्टर वाईज टेस्ट चालायच्या, ते खूप टेस्ट म्हणजे. आणि शेवटी टेस्ट सिरीज म्हटलं तेव्हा मग EDT PCT अशा टेस्ट झाल्या, म्हणजे जवळपास आम्ही 450-450 टेस्ट पूर्ण 11वी 12वीच्या स्पॅममध्ये दिल्या. आम्ही एवढ्या टेस्ट दिल्यामुळेच मला वाटते की एवढा स्कोर आला माझा. का क्वेश्चन प्रॅक्टिस करणं खूप महत्त्वाचं असते, नाही तर वाचून काही एवढं होत नाही. वाचून केलं तरी ते मग लय वेळा वाचावं लागतो. मग एकदा जरी वाचून क्वेश्चन प्रॅक्टिस केलं चांगल्यानं होऊन जातं असं मला वाटते. मिक्सचं कॅम्पस तर खूप छान आणि मोठं होतं. तिथं प्रत्येक क्लाससाठी आलं, तिथं फाउंडेशन बॅच अलग चालायची. 11वी 12वी या सर्वांसाठी एक एक क्लास होता स्पेशल, म्हणजे कोणाला काही डिस्टर्बन्स नव्हतं, काही नव्हतं. तिथं लायब्ररी पण होती, लायब्ररीमध्ये पण खूप छान अभ्यास व्हायचा. आमची कोचिंग सकाळी 7:30 ते जवळपास कधी 1 कधी 1:30 कधी असं चालायचं. मग 1:30 नंतर लायब्ररी रात्री 8 कधी 11 वाजेपर्यंत बसू द्यायचे ते. त्यामुळे पण खूप फायदा झाला आमचा. आणि क्लासमध्ये डिजिटल बोर्ड होते, त्याच्यामुळे फायदा झाला. AC वगैरे म्हणजे उन्हाळ्यात पण सुद्धा अभ्यास म्हणजे असं कधी डिस्टर्ब नाही झालं क्लासमध्ये. माझ्या घरच्यांनी आईबाबांनी हिंमत दाखवली, मला पाठवलं, कर्ज झालं तरी शिकवलं. आणि त्याच्या म्हणजे ते मग असं मधात एक चालते बॅक ऑफ द माइंड की बा नाही एवढं करून शिकवत आहे आपल्याला, काही ना काही करावं लागेल. मी जेव्हा पेपर द्यायला गेलतो तेव्हा पण माझ्या मनात होतं की अरे नाही यावर्षी झालं नाही तर काय होईल, एवढं केलं तर सर्वांनी, घरची पण कंडिशन एवढी चांगली नाही, असं तसं. मग त्याच्यामुळे थोडंसं पेपरमध्ये पण टेन्शन आलं, 4 OMR फिलिंगमध्ये गलत झाले माझे क्वेश्चन. म्हणून पेपरच्या वेळेस जास्त हे नाही करावं लागत. आणि एकदा तुम्ही हिंमत दाखवा, कोणत्याही गोष्टीला इन्व्हेस्टमेंट तर लागतंच. कोणतीही गोष्ट म्हणजे प्रॉफिट पाहिजे असेल तर इन्व्हेस्टमेंट करावंच लागतं, बिना इन्व्हेस्टमेंटचा प्रॉफिट भेटतच नाही. म्हणून एकदा पैसे लावलेच चालतील, पण मग पुढे तुमचं पूर्ण आयुष्य बनते ना. मग हा
या दृष्टिकोनानं तुम्ही म्हणजे कोचिंग वगैरे घ्यायला पाहिजे, लावायला पाहिजे. मिक्स क्लासेसमध्ये गेलो मला तर फीमध्ये म्हणजे खूप कन्सेशन भेटलं होतं, आणि नंतर पण फी भरण्याची म्हणजे आमची हे नव्हती बरोबर फी भरल्या नव्हती जात. तर ज्योत सरांना बोललो होतो मी, ज्योत सरांना मला वर्गात बसू दिलं होतं, म्हणजे असा प्रॉब्लेम तर आला नाही मधात कधी. मला मिक्समध्ये तिथलं डिसिप्लिन म्हणजे वातावरण खूप छान होतं, तिथं डिसिप्लिन खूप चांगलं होतं, म्हणजे स्ट्रिक्ट होतं एकदम की. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिथची टेस्ट सिरीज, टेस्ट तर खूप झाल्या आमच्या, 450 बरोबर टेस्ट झाल्या. त्या टेस्टमध्ये क्वेश्चन वगैरे खूप छान यायचे, त्यानुसारच आमच्या नीटच्या पेपरमध्ये क्वेश्चन आले ते. आणि तिसरं म्हणजे तिथच्या टीचर्सचा सपोर्ट आम्हाला, त्यांची फ्रेंडली आमच्यासोबत कन्व्हर्सेशन व्हायची. आणि टीचिंग स्टाफ सोडला तरी नॉन टीचिंग स्टाफमध्ये बिबे मॅडम वगैरे ते पण खूप छान म्हणजे आम्हाला गाईड करायचे. माझं नाव विनोद वामनराव देशमुख, राहणार भेंडीमाल, जिल्हा अकोला, तालुका बासटाकळी. माझ्या मुलाला शिकवायची इच्छा नव्हती, माझ्याकडे पैसे नव्हते, पण मला एक गावातून असा व्यक्ती भेटला की मी पैसे तुला पुरवतो म्हणे, तुझा मुलगा हुशार आहे त्याला आपण टाकू म्हणे. देशपांडे सर आणि ज्योत सर यांनी मला एवढी सल्ला दिली, मी सांगत त्याला माझी परिस्थिती, एक माझ्यासोबत हे होता एक म्हणजे माझे जवळच होते, त्यांनी सांगितलं की म्हणे बाबा मी माझ्या त्याच्या इकडे मी कमाल राव, आज सध्या साधारण काम करतो मी फिटिंगचे याचे त्याचे, पण एवढी काही आपली परिस्थिती करायची. मग ते म्हणे काही हरकत नाही, मी पुरवतो म्हणजे तुला पैसा, तू टाक म्हणे त्याच्यात, कारण की तुझा मुलगा हुशार आहे, फार हुशार आहे म्हणे. ठीक आहे बा, पण जत सरनं आणि देशपांडे सरांनी अशी हे केली की आपल्याला बोलू दिलं नाही त्या गोष्टीत, कारण की म्हणजे काही हरकत नाही म्हणून टाका म्हणे. आणि पैशाच्या विषयी तर फोनही नेला वापस, पैसे भराव, फी भरा, हे भरा, काहीच नाही विषय नाही. त्याच्यामुळे मग म्हटलं जाऊ द्या की टाकून दे म्हटलं. आणि माझा मुलगा असा आहे की माझ्या मुलाने फोन नाही लावला, कुठे मिसमध्ये पैसे द्यायचे का ते नाही, कायची फी भरायची का ते विषयच नाही केला त्यांना, पण मीच माझ्या महिन्यावर समजा करून पाठवत जाऊ दिले. मी सरिता विनोद देशमुख, माझ्या मुलाला नीटमध्ये 615 मार्क मिळाले, त्यामुळे मला खूप त्याचं अभिनंदन हे होते. सरांच्यामुळे त्याला खूप हे झालेलं, आमची परिस्थिती नसून आम्ही त्याला हे केलं, तो म्हणे आई सर चांगले आहे म्हणे, आणि तो हुशार होता, लहानपणापासून हुशार होता, तो खूपच हुशार होता, पण आमची परिस्थिती नसल्यामुळे आम्हाला त्याला थोडंसं हे नाही करता नाही, तर तो खूप छान मार्क मिळत पाळत होता. अजूनही कठीण परिस्थितीचे दिवस काढले, कधी त्यानं मला घरी काही हे नाही सांगितलं की मला हे नाही आई, कधी वही पेनाचं काही बोललं नाही, काहीच नाही, जसं असलं तसं त्यांनी हे केलं. पूर्ण देशमुख फॅमिलीत हा पहिला डॉक्टर होणार आहे, त्यामुळे गावातील लोकांना सगळ्यांना हे त्याचं हे झालेलं आहे, कौतुक झालेलं आहे, हृदयापासून मनापासून आनंद झालेला असा खूप. माझं नाव सलोनी विनोद देशमुख आहे, मी 10th आहे सध्या, ज्ञानप्रकाश विद्यालयातील. जर माझ्या भावाचं नाव केतन विनोद देशमुख आहे, त्याला नीटमध्ये 615 मार्क भेटले, मला खूप आनंद होत आहे, मला पण पुढच्या वर्षी नीटमध्ये ट्राय करायचं आहे, त्यामुळे मी प्रयत्न करेल. प्राऊड टू बी मिक्सियर.